लोणंदच्या नगरसेविकेवर चाकूने हल्ला करून भर दिवसा चोरट्याने लंपास केला लाखाचा मुद्देमाल. लोणंद निंबोडी रस्त्यावर मोटर सायकल वरून आलेल्या 3 चोरट्यांनी लोणंद नगर पंचायतीच्या नगरसेविका तृप्ती राहुल घाडगे यांच्यावर चाकूने वार करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, पर्स, मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे लाखाचा मुद्देमाल भर दिवसा लंपास केला आहे. भर वस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे लोणंद परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तृप्ती घाडगे या निंबोडी रोडवरील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मीटिंगसाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांचा 3 चोरट्यांनी मोटर सायकलवर पाठलाग करून निंबोडी रस्त्याच्या चढावर गाडी आडवी मारून तिघांपैकी एकाने हातातील चाकू दाखवत घाडगे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढले आणि गाडीला अडकवलेले पर्स, त्यातील मोबाईल व रोकड असा लाखोंचा मुद्देमाल भर दिवसा लुटला. या झटापटीत प्रतिकार करताना घाडगे यांच्या हातावर चोरट्याने चाकूचा वार केला असून त्यात त्यांच्या हाताला जखम झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. जखमी झालेल्या तृप्ती घाडगे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.